नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील आपण तासाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन ए पीरियड्स, इन ए ग्रुप्स अँड इन द फोर ब्लॉक्स हे पाहिलेलं आहे. आता या नंतरच्या लेक्चरमध्ये आपण बघा काय बघणार आहोत. लेक्चर नंबर 4 आहे आपलं हे मॉडर्न पिरियडिक टेबल मधील. तर कॅरेक्टरिस्टिक पाहणार आहोत आपण कोणाकोणाच्या, तर एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक अँड एफ ब्लॉक एलिमेंट्सच्या कॅरेक्टरिस्टिक बघणार आहोत. आता या कॅरेक्टरिस्टिक पाहण्याआधी आपण जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन शिकलेलो आहोत त्याच्यावरती आधारित एक आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात. बघा आता प्रॉब्लेम्स काय आहे. आयडेंटिफाय द पीरियड ग्रुप्स अँड ब्लॉक्स इन विच दे बिलॉंग्स इन द पिरियडिक टेबल ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स. जो तुम्हाला एक एलिमेंट्स दिलेला आहे त्याचं काय काढायचं आहे आपल्याला, तर त्याचा पीरियड, ब्लॉक आणि ग्रुप शोधून काढायचा आहे. काय काढायचं आहे आपल्याला, पीरियड, ग्रुप आणि ब्लॉक शोधून काढायचा आहे. बघा आता एक्झाम्पल काय दिलेलं आहे. दिस इज फर्स्ट एलिमेंट झेनॉन, इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 5s2 5p6. तर सुरुवातीला आपल्याला पीरियड काढायचा असेल तर आपल्याला काय माहिती पाहिजे, तर एन माहिती पाहिजे. एन मीन्स शेल नंबर, एन मीन्स शेल नंबर. हिअर एन इज इक्वल टू 5, एन इज इक्वल टू 5, वाय 5, इट्स आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 5s2 5p6. मीन्स विच शेल 5 नंबर शेल, दॅट्स वाय इट्स पीरियड इज 5th पीरियड. बघा पीरियड काढायचा असेल तर कसा काढला आपण, 5 आला. कसा आला, तर एन बघायचं इथे या ठिकाणी किती आहे. बघा एन इज इक्वल टू किती येणार, 5 येणार. या ठिकाणचा पीरियड किती आला, या झेनॉनचा 5 नंबरच्या पीरियडमध्ये झेनॉन एलिमेंट्स असतो. त्यानंतर आता आपल्याला ग्रुप काढायचा असेल तर ग्रुप कसा काढणार, तर ग्रुप काढायचा असेल तर आपण सब शेल्स पाहिजे आहेत. सब शेल्स कोणते आहेत, तर एस आणि इथं कोणते आहे, पी. आता एसची कपॅसिटी 2 इलेक्ट्रॉनची, पीची कपॅसिटी 6 इलेक्ट्रॉनची. बघा एस कम्प्लिटली फिल्ड, पी ऑल्सो कम्प्लिटली फिल्ड, दॅट मीन्स ऑक्टेट इज कम्प्लिटेड. 6+2 मीन्स 8, ऑक्टेट कम्प्लीट. आणि ऑक्टेट कम्प्लीट हे कुठं असतं, तर ग्रुप नंबर 18th मध्ये ऑक्टेट कम्प्लीट असतं. त्यामुळे या एलिमेंट्सचा ग्रुप किती येणार, 18th येणार. आणि आता ब्लॉक काढायचा असेल तर ब्लॉक कसा काढला जातो, तर व्हॅलेन्स शेल कोणते आहे, बघा लास्ट आउटर मोस्ट शेल कोणते आहे, पी. म्हणून याचा काय येणार आहे, पी हा त्याचा ब्लॉक येणार आहे. हा कुठे येणार आहे, पी ब्लॉक मध्ये येणार आहे. बघा जर सपोज तुम्हाला इतर दुसरं कुठलं एलिमेंट्स दिलं असेल की ज्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये 5s, एस कम्प्लिटली फिल्ड असेल, आणि पी मध्ये जर का या ठिकाणी 6 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे इथं सुद्धा कम्प्लिटली फिल्ड आहे. पण या 6 पेक्षा जर कमी इलेक्ट्रॉन असतील, सपोज इथं 4 इलेक्ट्रॉन असतील, म्हणजे 5p4 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल, तर आपल्याला त्याचा ग्रुप काढायचा असेल. तर ग्रुप कसा काढणार तुम्ही, तर ऑक्टेट कम्प्लीट असेल तेव्हा 18th ग्रुप असतो. तर 5p4 म्हणजे ऑक्टेट कम्प्लीट व्हायला, तर या ठिकाणी किती, 2 इलेक्ट्रॉन्स कमी आहे. म्हणजे काय येणार, तर 18th मधून -2 करायचे, मग त्याचा काय निघतो, आपल्याला ग्रुप निघतो. म्हणजे किती येणार, 16th ग्रुपमध्ये येणार. असं आपण इतर इलेमेंट्सचे देखील काय काढू शकतो, पी ब्लॉक मधील इलेमेंट्सचे ग्रुप्स शोधून काढू शकतो. आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल, नाव सी द नेक्स्ट एक्झाम्पल. AU, इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 6s1 5d10. फर्स्ट सी द पीरियड, पीरियड कसा फाइंड आउट करणार, तर एन इज इक्वल टू सी, एन इज इक्वल टू विच नंबर शेल, नंबर इज 6 अँड हिअर 5, बट लार्जर नंबर एन इज इक्वल टू 6, दॅट्स वाय पीरियड इज 6, पीरियड नंबर 6. आणि आता काय बघायचं आहे, बघा पीरियड किती आला, याचा 6 आला. आता याचा ग्रुप काढायचा आहे, ग्रुप कसा काढायचा, बघा इथं डी मध्ये 10 इलेक्ट्रॉन्स आणि एस मध्ये 1, टोटल करायचे, याची बेरीज करायची, 10+1, ग्रुप कुठला येणार, 11th नंबरचा. आणि ब्लॉक काढायचा असेल तर ब्लॉक कुठं आहे, बघा तर लास्ट जो इलेक्ट्रॉन आहे तो कुठे एंटर झालेला आहे, तर या डी मध्ये एंटर झालेला आहे. त्यामुळे ब्लॉक कुठला येणार, डी ब्लॉक येणार. बघा आता डी ब्लॉकचे जर तुम्हाला ग्रुप्स काढायचे असतील डी ब्लॉक एलिमेंट्सचे, तर कसे काढायचे, तर इथं जे डी ब्लॉक मधील जे इलेक्ट्रॉन्स असतात आणि एस ब्लॉक मधील इलेक्ट्रॉन असतात यांची ऍडिशन करायची, त्यावरून त्यांचा काय काढायचा, ग्रुप काढायचा आहे. आणि पीरियड कसा काढायचा, पीरियड काढण्यासाठी आपल्याला एन म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर, म्हणजे शेल नंबर आपल्याला एन रिप्रेझेंट करतो. त्यावरून तुम्ही काय काढू शकता, त्या एलिमेंट्सचे पीरियड्स काढू शकता. ठीक आहे. आता नाव इन टुडेज लेक्चर वी हॅव गोइंग टू सी द कॅरेक्टरिस्टिक ऑफ ब्लॉक वाईज कॅरेक्टरिस्टिक ऑफ एलिमेंट्स. ब्लॉक वाईज कॅरेक्टरिस्टिक ऑफ एलिमेंट्स. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ
एस ब्लॉक एलिमेंट्स म्हणजे एस ब्लॉकचे आपल्याला काय बघायचे आहेत, कॅरेक्टरिस्टिक बघायचे आहेत. आता फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक बघा, इट कंटेन्स द एलिमेंट्स ऑफ ग्रुप फर्स्ट अँड ग्रुप सेकंड. आता हे एस ब्लॉक कुठे असतात, तर एस ब्लॉक हे फर्स्ट अँड सेकंड ग्रुपमध्ये प्रेझेंट असतात. जे फर्स्ट ग्रुप एलिमेंट्स आहेत त्यांना काय म्हणतात, अल्कली मेटल्स असं म्हटलं जातं. ग्रुप फर्स्ट एलिमेंट्स कॉल्ड एज अ अल्कली मेटल्स अँड ग्रुप सेकंड एलिमेंट्स कॉल्ड एज अ अल्कलाइन अर्थ मेटल्स. फर्स्ट ग्रुप कॉल्ड एज अ अल्कली मेटल्स अँड सेकंड ग्रुप कॉल्ड एज अ अल्कलाइन अर्थ मेटल. दिस इज द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ एस ब्लॉक एलिमेंट. इट कंटेन्स द एलिमेंट्स ऑफ ग्रुप फर्स्ट अल्कली मेटल्स अँड ग्रुप सेकंड अल्कलाइन अर्थ मेटल्स. नाउ सी द सेकंड कॅरेक्टरिस्टिक, ऑल दीज एलिमेंट्स आर रिएक्टिव्ह मेटल्स. ऑल दीज एलिमेंट्स आर रिएक्टिव्ह मेटल्स. या एस ब्लॉक मधील जे सगळे आहेत ते महत्वाचं म्हणजे मेटल्स असतात, आणि तो सगळे जे एलिमेंट्स असतात ते कसे असतात, तर रिएक्टिव्ह असतात, म्हणजे रिएक्शन मध्ये भाग घेतात. अँड ऑकरिंग इन अ नेचर ओनली इन द कंबाइंड स्टेट. हे जेव्हा निसर्गात आढळतात तेव्हा कसे आढळतात, कंबाइंड स्टेट मध्ये आढळतात. फॉर एक्झाम्पल बघा, एफ ई घेतलेला आहे आपण, एफ ई मीन्स आयन घेतलेला आहे, ठीक आहे. आता एफ ई मध्ये काय आहे, एफ ई हा कंबाइंड फॉर्म मध्ये आढळतो. कसा, एफ ई टू ओ थ्री ऑक्साईडचं कॉम्बिनेशन या ठिकाणी आपल्याला आढळतं. असे हे कंबाइंड नेचर दाखवलेलं आहे. आता नाव नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ एस ब्लॉक एलिमेंट इज प्रीडॉमिनंटली आयोनिक एक्सेप्ट लिथियम अँड बेरिलियम. बघा, हे सगळे जे असतात आयोनिक नेचर्स दाखवतात, म्हणजे आयन्स त्यांच्यामध्ये असतात. फक्त लिथियम आणि बेरिलियम सोडलं तर बाकीचे सगळे कसे असतात, आयोनिक. म्हणजे फर्स्ट असेल तर बघा, लिथियमच्या खाली सोडियम असतो, सोडियम कसा असतो, आयोनिक इन नेचर असतो, सोडियम पॉझिटिव्ह. ओके, नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक दे हॅव ओनली वन ऑर टू व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. एस ब्लॉक मधील एलिमेंट्स मध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती असतात, वन किंवा टू असतात. रिझन काय बघा, एस ब्लॉक एलिमेंटचं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन पाहिलेलं आहे, जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन कसं येतं. फर्स्ट ब्लॉकचं एन एस वन म्हणजे ओनली वन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, आणि सेकंड ब्लॉकचं कसं येतं बघा, सेकंड ग्रुपचं एन एस टू कसं येतं, एन एस टू. दॅट्स वाय व्हॅलन्स नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज टू. सी द नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक, दे कॅन लूज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन अँड फॉर्मिंग एम प्लस अँड एम टू प्लस आयन्स. बघा, व्हेन दे लूज देअर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, व्हेन दे लूज देअर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन अँड फॉर्मेशन ऑफ आयन्स टेक्स प्लेस. फॉर्मेशन ऑफ आयन्स टेक्स प्लेस मीन्स वॉट, व्हेन इट कंटेन्स ओनली वन इलेक्ट्रॉन. इफ इट कंटेन्स ओनली वन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन देन फॉर्मेशन ऑफ एम पॉझिटिव्ह. एम मीन्स मेटल. All S block elements all are metals. That's why formation of M plus. When it lose its electron and formation of M plus ions. And when it lose its two valence electron, then formation of 2 plus ions, M2 plus ions. Now next characteristic, they have low ionization enthalpy. Its ionization enthalpy is V. Now see the next block, that is characteristic of P block elements. Characteristic of P block elements. First characteristic of P block, it contains the elements of group 13 to group 18. P block elements kute present asto, ata apan ya adhis baghitlela ahe, group 13 pasun start hotat ani end kute yetat, group 18 paryant. Tanna apan kay mhanto, P block elements mhanto. Ata P block ka mhanto, तर त्याची कॅरेक्टरिस्टिक काय आहे, तर बघा, त्यांना दे आर कॉल्ड एज अ मेन ग्रुप ऑर रिप्रेझेंटेटिव्ह इलेमेंट्स. पी ब्लॉकला आपण काय म्हणतो, मेन ग्रुप्स म्हणतो, किंवा त्याला रिप्रेझेंटेटिव्ह इलेमेंट्स असं देखील म्हटलं जातं. आता पी ब्लॉक का म्हणायचं आहे बघा, तर त्या पुढेच त्याच्या पुढे दिलेलं आहे द लास्ट ग्रुप नेमली. आता पी ब्लॉक का म्हणतो, तर यामधील जो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे, लास्टचा जो इलेक्ट्रॉन आहे, लास्ट इलेक्ट्रॉन कुठे एंटर होतो, तर पी ब्लॉक मध्ये एंटर होतो, म्हणून आपण त्याला पी ब्लॉक म्हणतो. थर्ड कॅरेक्टरिस्टिक काय दिलेली आहे, द लास्ट ग्रुप म्हणजे जो शेवटचा ग्रुप आहे, एटीन्थ ग्रुप, त्याला नाव काय आहे, नोबेल गॅस और इनर्ट गॅस एलिमेंट्स. जो लास्ट ग्रुप नंबर एटीन्थ आहे, त्याचं नाव काय आपण त्याला म्हणणार आहे, नोबेल गॅस. अँड हॅव क्लोज्ड व्हॅलन्स शेल अँड देअर फॉर व्हेरी लो केमिकल रिएक्टिव्हिटी. नोबेल गॅस एटीन्थ ग्रुप मीन्स
closed valence shell completely filled, octet is completed. That's why therefore they very low, they shows the very low chemical reactivity. 18th group मधील elements मध्ये octet complete असते, त्यामुळे त्यांच्यामध्ये काय आहे ते reactive, त्याच्यामध्ये reactivity कशी असते एकदम low असते. ऑक्टेट कंप्लीट असल्यामुळे ते काय करत नाहीत, रिएक्शन मध्ये भाग घेत नाहीत. नाउ नेक्स्ट सी द नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ पी ब्लॉक एलिमेंट्स. 17th ग्रुप एलिमेंट्स कॉल्ड एज अ हॅलोजन्स. बघा 18th ग्रुपला काय म्हणणार तुम्ही, नोबेल गॅस किंवा इनर्ट गॅस एलिमेंट. आणि जो 17th ग्रुप एलिमेंट्स आहे त्याला काय म्हणतात, हॅलोजन्स असं म्हणतात. काय म्हणतात, हॅलोजन्स. ग्रुप कुठून असतात, 13 पासून 18th पर्यंत. लास्ट जो आहे 18th त्याला काय म्हणायचं, नोबेल गॅस. त्याच्या आधीचा जो 17th आहे त्याला काय म्हणणार आहेत आपण, नाउ सी द नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक. 16th ग्रुप एलिमेंट्स कॉल्ड एज अ चालकोजन्स. बघा 18th ग्रुपला नोबेल गॅस, 17th ग्रुपला हॅलोजन्स, आणि जो 16th ग्रुप एलिमेंट्स आहेत त्याला नाव काय असतात, चालकोजेन्स असं म्हटलं जातं. नाव ग्रुप नंबर 16th अँड 17th ग्रुप इन्क्लूड्स रिएक्टिव्ह नॉन मेटल्स. बघा जे 16 आणि 17 ग्रुप मधील जे एलिमेंट्स असतात ते कसे असतात, नॉन मेटल्स असतात, आणि ते रिएक्टिव्ह असतात म्हणजे त्यांच्या रिएक्शन त्यांच्यामध्ये फास्ट रिएक्शन होतात, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, रिएक्टिव्ह नॉन मेटल्स. आता नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक बघा, इलेक्ट्रॉन गेन इन थाल्पी इज बिंग हायली निगेटिव्ह. इलेक्ट्रॉन गेन इन थाल्पी कशी असते, हायली निगेटिव्ह असते. बघा दे गेन वन ऑर टू इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉन गेन इन थाल्पीज का म्हणायचं, तर हे जे 16th आणि 17th ग्रुप मधील एलिमेंट्स असतात त्यांचं ऑक्टेट कम्प्लीट व्हायला 16th ग्रुप मधील एलिमेंट्सला दोन इलेक्ट्रॉन्स कमी असतात, तर 17th ग्रुप मधील एलिमेंट्सला एक इलेक्ट्रॉन कमी असतो, त्यामुळे ते काय करतात, 16th आणि 17th ग्रुप मधील एलिमेंट्स हे इलेक्ट्रॉन गेन करतात. मग त्यांच्या जे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीज काय असतात, एन्थाल्पीज म्हणजे त्यांच्यासाठी लागणारी, त्यांना जेवढी एनर्जी लागेल त्यांना आपण इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी असं म्हणणार आहे. आता ते कसे असतात, हायली निगेटिव्ह. निगेटिव्ह का असते बघा, दे गेन वन ऑर टू इलेक्ट्रॉन्स. वन ऑर टू म्हणजे 17th ग्रुप मधले वन इलेक्ट्रॉन गेन करतात, 16th मधले टू इलेक्ट्रॉन्स गेन करतात. अँड फॉर्मेशन ऑफ एनायन्स टेक्स प्लेस वेन इट गेन वन इलेक्ट्रॉन, फॉर्मेशन ऑफ एक्स ओनली वन निगेटिव्ह चार्ज. When it gains two electrons, then formation of two minus anions. Formation of two minus anions. Now next characteristic, the p-block elements contains all the three traditional types of elements. The p-block elements असतात त्यांच्यामध्ये तीनही टाईपचे ट्रॅडिशनल टाईपचे एलिमेंट्स असतात. कोणकोणते, नॉन मेटल्स असतात, मेटलर्ट्स असतात आणि मेटल्स सुद्धा असतात. बघा एस ब्लॉक एलिमेंट्स मध्ये फक्त आणि फक्त मेटल्सच आपल्याला आढळतात, पण पी ब्लॉक मध्ये काय, तिन्ही आढळतात, म्हणजे मेटल्स आढळतात, नॉन मेटल्स आढळतात आणि मेटेलॉइड्स देखील आढळतात. हे आहेत पी ब्लॉकच्या कॅरेक्टरिस्टिक्स. आता आपण बघूयात नेक्स्ट ब्लॉक, ए डी ब्लॉक च्या कॅरेक्टरिस्टिक बघायच्यात, कॅरेक्टरिस्टिक ऑफ डी ब्लॉक एलिमेंट. आता डी ब्लॉक एलिमेंट कुठे असतो सगळ्यांना माहिती आहे, कुठे असतो तो, ग्रुप 3 पासून 12th पर्यंत असतो. आणि हे जे आहेत डी ब्लॉक एलिमेंट्स कंटेन्स द एलिमेंट्स ऑफ ग्रुप 3 to 12th. ग्रुप नंबर 3 ला स्टार्ट होतात डी ब्लॉक एलिमेंट्स आणि एंड कुठे होतात, 12th पर्यंतच्या ग्रुप मध्ये डी ब्लॉक सेल असतात. आता हे कुठे प्रेझेंट असतात बघा, पिरियडिक टेबल मध्ये इन द सेंटर्स असतात. आणि हे जे ऑल द एलिमेंट्स आहेत हे कसे असतात, मेटल्स असतात. बघा एस ब्लॉक मधील एलिमेंट्स आहेत ते देखील मेटल्स असतात, डी ब्लॉक मधील एलिमेंट्स आहेत ते देखील सगळे कसे असतात, मेटल्स असतात. पण पी ब्लॉक मध्ये कसे आपल्याला मेटल्स पण आढळतात, मेटलर्ट्स पण आढळतात आणि नॉन मेटल्स पण आढळतात. ओके, नाउ नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक, जे डी ब्लॉक मधील एलिमेंट्स आहेत, डी ब्लॉक एलिमेंट्स आर नोन एज अ ट्रान्झिशन एलिमेंट्स. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, डी ब्लॉक एलिमेंट्स आर नोन एज अ ट्रान्झिशन एलिमेंट्स. यांना ट्रान्झिशन इलेमेंट्स असं देखील म्हटलं जातं. बघा दे फॉर्म्स द ब्रिज बिटवीन केमिकल रिएक्टिव्ह एस ब्लॉक एलिमेंट्स अँड लेस रिएक्टिव्ह इलेमेंट्स ऑफ ग्रुप 13 and 14. बघा दे फॉर्म्स ब्रिज, ब्रिज म्हणजे ते काय आहेत, ब्रिज तयार करतात कुणामध्ये, केमिकल. बघा एस हा जो डी ब्लॉक आहे तो कुठे असतो, पिरियडिक टेबल मध्ये सेंटरला असतो, मध्येच असतो सेंटरला. आणि या साईडला कोण असतात, एस ब्लॉक एलिमेंट्स असतात, या साईडला कोण असतात, पी ब्लॉक एलिमेंट्स असतात आणि ते मध्येच असतात. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो, बघा या साईडला जे एस ब्लॉक एलिमेंट्स असतात ते हायली रिएक्टिव्ह असतात,
या साइडचे जे पी ब्लॉक इलेमेंट्स आहेत त्यापैकी 16th आणि 17th ग्रुप हायली रिएक्टिव, पण त्याच्या आधीचे ग्रुप कसे असतात लेस रिएक्टिव, म्हणजे जो 12th ला जेव्हा डी ब्लॉक संपतो त्यानंतरचा नेक्स्ट कुठला असतो 13th ग्रुप आहे जिथं पी ब्लॉक असतात, आणि 14th ग्रुप आहे तिथे सुद्धा पी ब्लॉक असतात. आणि हे 13th आणि 14th जे ब्लॉक ग्रुप मधील इलेमेंट्स आहेत ते कसे असतात लेस रिएक्टिव असतात. आणि हे जे डी ब्लॉक कुठे असतात बघा, कणाच्या मध्ये असतात 13th 14th, आणि इकडे कोण फर्स्ट आणि सेकंड, म्हणजे इट इज द इट दे फॉर्म्स द ब्रिज बिटवीन केमिकल रिएक्टिव्हस ब्लॉक अँड केमिकली लेस रिएक्टिव्ह इलेमेंट्स ऑफ 13th अँड 14th ग्रुप. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक, मोस्ट ऑफ द डी ब्लॉक इलेमेंट्स पजेसेस पार्शली फिल्ड इनर डी ऑर्बिटल्स. बघा यांना आपण ट्रान्झिशन मेटल्स म्हणतो, आणि त्यांच्यामध्ये डी ब्लॉक्स मध्ये काय असतात पजेसेस पार्शली फिल्ड इनर डी ऑर्बिटल्स, म्हणजे जे डी ऑर्बिटल्स असतात ते कसे असतात पार्शली फिल्ड असतात. म्हणून आपण काय सांगू शकतो देअर फॉर डी इलेमेंट्स हॅव प्रॉपर्टीज सच एज व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. दिस इज मे मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ डी ब्लॉक इलेमेंट्स, दॅट इज व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक, दे शो द पॅरामॅग्नेटिझम. व्हाय? बिकॉज इट कंटेन्स द अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, हायर नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. नाव नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक इज दे फॉर्म्स द ॲबिलिटी टू फॉर्म अ कलर्ड आयन्स. आणि त्यांच्यामध्ये कोणती ॲबिलिटी असती तर ते कलर्ड आयन्स फॉर्म तयार करतात. हे या महत्त्वाच्या डी ब्लॉक्सच्या प्रॉपर्टीज आहेत. आता नेक्स्ट काय आहे, दे कॅन बी यूज ॲज अ कॅटलिस्ट. डी ब्लॉक इलेमेंट्स हे कॅटलिस्ट म्हणून देखील यूज केले जातात. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक बघा, झिंक कॅडमियम अँड एच जी मर्क्युरी विथ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन एन एस टू एन मायनस वन डी 10. हे जे झिंक कॅडमियम आणि एच जी आहेत जे डी ब्लॉक मध्ये असतात त्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन बघा कसं आहे, एन एस टू एन मायनस वन डी रेस टू 10. दॅट मीन्स एस सबशेल इज कम्प्लिटली फिल्ड अँड डी सबशेल इज ऑल्सो कम्प्लिटली फिल्ड. बोथ सबशेल्स आर कम्प्लिटली फिल्ड, दॅट्स वाय दे डू नॉट शो द प्रॉपर्टीज ऑफ टिपिकल ट्रान्झिशन इलेमेंट मेटल्स. जे हे बाकीचे डी ब्लॉक मधील इलिमेंट्स आहेत त्यांना आपण ट्रान्झिशन मेटल्स म्हणतो, आणि त्यापैकी हे जे तीन महत्वाचे आहेत झिंक कॅडमियम आणि एच जी आहेत, एच जी म्हणजे मर्क्युरी, हे कसे असतात यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन बघितलं तर ते कम्प्लिटली फिल्ड, त्यांच्यामध्ये एस ऑर्बिटल इज कम्प्लिटली फिल्ड, डी ऑर्बिटल ऑल्सो कम्प्लिटली फिल्ड, दॅट्स वाय दे डू नॉट शो द प्रॉपर्टीज ऑफ टिपिकल ट्रान्झिशन मेटल्स. नाव सी द नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ एफ ब्लॉक इलेमेंट्स. कॅरेक्टरिस्टिक ऑफ एफ ब्लॉक इलेमेंट्स, व्हेअर इट इज प्रेझेंट, इट इज प्रेझेंट ॲट द सेपरेटली प्लेस्ड ॲट द बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल. एफ ब्लॉक इलेमेंट्स आर मेटल्स. एफ ब्लॉक इलेमेंट्स सुद्धा कसे असतात मेटल्स असतात, आणि कुठे असतात प्लेस्ड ॲट द बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल, त्यापैकी बॉटमला असतात. आणि त्यांची नावं काय सांगितलेली आहेत बघा, लॅन्थेनाइड सेरीज. लॅन्थेनाइड सेरीज स्टार्ट कशापासून होते, सेरियम, इट्स ॲटॉमिक नंबर 58, अँड एंड्स कुठे होते, लॅन्थेनाइड सेरीज ल्युटेटियम, इट्स ॲटॉमिक नंबर 71, अँड ॲक्टिनाइड सेरीज. आता दुसरी जी सेरीज आहेत बघा, दोन सेरीज असतात खाली बॉटमला, त्यांना आपण एफ ब्लॉक इलेमेंट्स म्हणतो. फर्स्ट सेरीज आहे ज्याला लॅन्थेनाइड्स म्हणतात, स्टार्टिंग सेरियम पासून होते आणि एंड कुठे होतो, ल्युटेटियम पर्यंत होतो. आता ॲक्टिनाइड सेरीज आहेत त्या स्टार्ट कुठून होतात, थोरियम पासून होतात आणि लॉरेन्शियमला त्याचा एंड आहे. बघा आता ॲक्टिनाइड सेरीज मध्ये थोरियम जो स्टार्टिंगचा एलिमेंट्स आहे त्याचा ऍटॉमिक नंबर काय आहे, 19th आहे, आणि एंड कुठं होतं, लॉरेन्शियम, त्याचा 103 हा ऍटॉमिक नंबर आहे. अशी ऍक्टिनाइड आणि लॅन्थेनाइड सिरीज आहेत, या दोघांना देखील काय म्हणतो आपण, एफ ब्लॉक एलिमेंट्स म्हणतो. आता नेक्स्ट आहे ते म्हणजे जे लॅन्थेनाइड्स आहेत, द लॅन्थेनाइड्स आर ऑल्सो नोन एज अ रेअर अर्थ इलिमेंट्स. रेअर अर्थ इलिमेंट्स लॅन्थेनाइड्सला म्हटलं जातं. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक बघा, द लास्ट इलेक्ट्रॉन ऑफ द इलेमेंट्स ऑफ दिस सेरीज इज फिल्ड इन द एन मायनस टू एफ सबशेल्स, देअर फोर आर कॉल्ड एज इनर ट्रान्झिशन इलिमेंट्स. बघा एफ ब्लॉक आहे तुमचा, एफ ब्लॉक म्हणतो त्याला एन मायनस टू, म्हणजे त्याच्या जे ट्रान्झिशन इलेमेंट्स असतात म्हणजे डी ब्लॉक, डी ब्लॉक मध्ये कोणती शेल असते, एन मायनस वन असते, एन मायनस वन असते, आणि एन मायनस वनच्या पण आतली शेल म्हणजे एन मायनस टू. सपोज जर एन मायनस वन म्हटलं, एन म्हणजे 6th नंबरची शेल असेल, एन मायनस वन म्हणजे म्हटलं की डी मध्ये ट्रान्झिशन मेटलमध्ये कुठली भरली जाणार, एन मायनस वन म्हणजे 6 मायनस वन म्हणजे 5th नंबरची, आणि हे जे इनर ट्रान्झिशन आहे त्याच्यामध्ये काय होणार मग,
पुन्हा त्याच्या आतली शेल भरली जाणार. म्हणून आपण हे जे लास्ट इलेक्ट्रॉन आहे एंटर कुठं होतो, एन मायनस टू म्हणजे ट्रान्झिशन मेटल्सच्या पण आतल्या शेलमध्ये एंटर होतो, म्हणून याला आपण काय म्हणतो, इनर ट्रान्झिशन एलिमेंट म्हटलं जातं. तर बघा नेक्स्ट आहे कॅरेक्टरिस्टिक, दे हॅव सिमिलर प्रॉपर्टीज विद इन इच सेरीज, त्यांच्यामध्ये सिमिलर प्रॉपर्टीज असतात. आता नेक्स्ट आहे तो ऍक्टिनाइड्स, ऍक्टिनाइड एलिमेंट्स बियॉन्ड युरेनियम आर कॉल्ड एज अ ट्रान्स युरेनियम. जे ऍक्टिनाइड सिरीज आहेत ज्यांच्यामध्ये आपण थोरियम पासून स्टार्ट होतो आणि एंड कुठे बघितलेला आहे आपण लॉरेन्सियमला एंड बघितलेला आहे, तर त्यामध्ये जो युरेनियम आहे ते ऍक्टिनाइड सिरीज. युरेनियम नंतरचे जे एलिमेंट्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो, ट्रान्स युरेनियम. आफ्टर युरेनियम जे आहेत ना त्यांना आपण ट्रान्स युरेनियम असं म्हटलं जातं. आणि हे जे ट्रान्स युरेनियम एलिमेंट्स आहेत ते कसे आहेत, मॅनमेड आहेत आणि रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स आहेत. थँक्यू स्टुडंट.